जण गंभीर जखमी आहेत, त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. आमचे लोणंदचे प्रतिनिधी कयूम मुल्ला यांनी या बातमीचा घेतलेला एक आढावा. याबाबत मिळालेली माहिती अशी की लोणंद नीरा ब्रिजवर ट्रकचे टायर निखळल्याने हा ट्रक दुचाकीवर जाऊन धडकला. दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. जखमींमधील गोविंद शिवलाल तेली वय वर्ष 45 राहणार सुपा यांचा मृत्यू झाला असून त्यांच्या मागे बसलेली गंभीर जखमी झालेली त्यांची मुलगी असल्याचे समजते. या अपघातानंतर बग्याची गर्दी जमली होती तर काही मदतीपेक्षा मोबाईलवर फोटो काढत होते. ही घटना झाल्यानंतर घटनास्थळी तातडीने पोलीस दाखल झाले आणि त्यांनी जखमींना रुग्णालयात हलवले. अपघातानंतर या रस्त्यावरील वाहतूक ठप्प होऊन लांबच लांब रांगा लागल्या होत्या. क्रेनच्या सहाय्याने ट्रक बाजूला करून रस्ता मोकळा करण्यात आला. पोलिसांनी तातडीने राबवलेल्या यंत्रणेमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत होते. आमचे लोणंदचे प्रतिनिधी घटनास्थळी तातडीने हजर होऊन त्यांनीही या अपघात जखमींना मदत केली.